सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदनवन साई बन साई बन। सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार। टेंशन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन। नमस्कार, मी शुभांगी, आपण पाहत आहे न्यूज 24। सह्याद्री पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। काँग्रेसचे नाना पटोले आणि खासदार संजय राऊत हे बोलघेवडे आहेत, पत्रकारांना काम करता यावे म्हणून ते आरोप करत असतात। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांमध्ये दोघांच्या मी आता बसलेलो असून दोघांमध्ये समन्वय आहे, दोघांमध्ये वाद होत वादळ नाही, दोघांमधील वाद क्षमले असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। काल नगरमध्ये आयोजित बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री फडणवीस पत्रकार परिषदेशी बोलत होते। पुण्यशुलक अहिल्यादेव होळकर यांची जयंती 31 मे रोजी चौंडी येथे साजरी होत असून या कार्यक्रमात आमदार रोहित पवार हे राजकारण करत आहेत, शासनाच्या कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव आहे, असे असताना ते वेगळा कार्यक्रम घेत आहेत, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोनकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे काल निवेदनाद्वारे केली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील शेतकरी सुरेश भागवंत पवार यांची 7,500 रुपये किमतीची पाण्याची मोटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुक्यात सर्वत्र मोटार चोरीच्या घटना घडत आहेत, मात्र त्याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही। शेतात मोटार चालू करण्यासाठी गेलो असता हा प्रकार लक्षात आलाय। महसूल मंत्री विखे म्हणाले, आपले सरकार गतिमान सरकार आहे, केवळ घोषणा करणारे हे सरकार नाही, यापूर्वीचे सरकार फेसबुकवर होते, कोरोनामध्ये माझे कुटुंब तुमची जबाबदारी अशी भूमिका बजावणारे सरकार होते, त्यांनी जनता वाऱ्यावर सोडली होती, ते कुटुंबासह घरात बसले होते, विश्वासघाताने शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत घरोबा केला, सध्या तिसरी आघाडी केवळ नोटंकी असून ती करमणूक म्हणून ठीक असल्याचा टोला यावेळी आमदार विखे पाटील यांनी लगावलाय। राज्यातील सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांसाठी अत्यंत धडाडीचे निर्णय घेणारे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे राज्याच्या विकासात मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। मुळाथडे भागात वाळूचे उत्खनन व डेपो करण्याचा विषय एरणीवर असताना पानेगाव भागातून एक ब्रास वाळूची चोरी करून चाललेला टेम्पो ग्रामस्थांनी पकडून सोने पोलिसांच्या ताब्यात दिलाय। गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा 42 अंशांवर असल्याने कडक उन्हाची तीव्रता मोठी होती, उन्हाच्या तडाख्याचा मोठा फटका नागरिकांना बसलाय, मात्र गेल्या 2 दिवसांपासून तापमानाचा पारा 2 ते 3 अंशांनी खाली आला आहे। त्यात नाशिक जिल्ह्यात पाऊस झाल्याने रात्रीच्या वेळी थंड वारे सुटत होते, त्यामुळे रात्रीची उष्णता कमी झाल्याने काल दुपारी 4 वाजनेदरम्यान उन्हाची तीव्रता कमी झालेली पाहायला मिळाली। गार वारे आणि ढगाळ हवामान एकत्र पाहायला मिळाले, त्यामुळे नागरिकांची उष्णतेपासून थोडी सुटका झाली आहे। कर्जत तालुक्यात क्रिकेटचे रणजी सामने खेळले जातील एवढे मोठे भव्य क्रीडा संकुलन 11 एकरात तालुक्यातील राशीन येथे उभारणार आहोत। पुढील महिन्यात या कामाचा शुभारंभ करण्यात येईल। या भागातील उत्कृष्ट खेळाडूंना चांगल्या दर्जाचे मैदान उपलब्ध व्हावे, तसेच जास्तीत जास्त खेळाडू तयार व्हावेत यासाठी हे क्रीडा संकुलन उभारणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे। मिरजगाव येथील टायगर अकॅडमीच्या विद्यार्थिनी घेतलेल्या उंच भरारी कौतुक करताना व विविध शासकीय सेवेत भरती झालेल्या मुलांचे सत्कार समारंभात ते बोलत होते।
अज्ञात व्यक्तीने एका 30 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून निर्गुणपणे खून केला आहे. पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण ते राणेगण सिद्धी रोडवर ही घटना काल सकाळी उघडकीस आली असून अंकुश भीमाजी कवठाळे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अमोल भीमाजी कवठाळे यांनी सुपा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. रावरे तालुक्यातील कोलार खुर्द येथील भाऊसाहेब नगरमधील एका घरास शॉर्ट सर्किटने आग लागून संपूर्ण प्रपंच या आगीत भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. कोलार खुर्द येथील भाऊसाहेब नगर येथे संतोष धोंडेराम सोनवणे यांचे पत्र्याचे घर असून काल दुपारी 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरास आग लागल्याचे तेथील रहिवाशांच्या ध्यानात आले. संतोष सोनवणे हे त्यांच्या सासूरवाडीला मुंबई येथे एक कार्यक्रमासाठी गेले होते. घरी त्यांचे वडील होते. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.